मित्रपक्ष आपले सहकारी आहेत त्यांच्याविषयी बोलताना तारतम्य बाळगा. नाव न घेता अजित पवारांचा आमदार अमोल मिटकरींना टोला. मित्रपक्षावर विनाकारण टीका नको. अजित पवारांचं वक्तव्य. निवडणूक आयोग कायदेशीर पातळीवर निर्णय देईल आणि तो आमच्या बाजूने लागेल. राष्ट्रवादीच्या सुनावणीवरनं अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींचा दावा. तर ओबीसीतलं मराठा आरक्षण नको हीच आमची भूमिका. मिटकरींची माहिती. शिवसेने पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेसंदर्भात सुनावणी होणार. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुनावणीला होणार सुरुवात. महाराष्ट्रामध्ये 11 नव्या कोरोना रुग्णांची नोंद. सक्रिय रुग्णसंख्या आता 53. मुंबईत 27, ठाणे पालघरमध्ये प्रत्येकी 10, तर सिंधुदुर्गातल्या 41 वर्षांच्या कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती स्थिर. नवीन वर्षाआधीच एलपीजी सिलेंडर किमती कमी होणार. व्यावसायिक सिलेंडर दरात 40 रुपयांनी घट. घरगुती सिलेंडरचे दर जैसे थे. राज्यातल्या धरणांमध्ये 64% पाणीसाठा. मराठवाड्यातल्या धरणात कमी पाणीसाठा शिल्लक असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट. कोकणातील धरणांमध्ये सर्वाधिक 79% पाणीसाठा शिल्लक. मराठा उमेदवारांना मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा. ईडब्ल्यूएसमध्ये नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा. एमपीएससी, पीएसआय, वनसेवा आणि अन्य पदांवरील नियुक्त्यांचा मार्ग मोकळा. 2019 सालापासून रखडल्या होत्या नियुक्त्या. बीडमध्ये 23 डिसेंबरला मनोज जरांगेंच्या निर्णायक इशारा सभेचं आयोजन. सरकार आणि पोलीस प्रशासन सभा मोडीत काढण्याच्या प्रयत्नात. मराठा आंदोलकांचा आरोप. अंतरवाली सराटी आणि राज्यातल्या मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या. जरांगेंचा राज्य सरकारला 24 तासांचा अल्टिमेटम. मनोज जरांगेंच्या अभिनव मागण्या मान्य करायला हव्यात. सरकारने आता घाबरून सर्व कामं करायला पाहिजे. देवही जरांगेंना घाबरला असेल. भुजबळांची जरांगेंवर उपरोधिक टीका. मनोज जरांगेंनी सरकारला वेठीस धरला नाही, सरकारच जरांगेंना वेठीस धरतंय. भुजबळांची जरांगेंवर खोचक टीका. राज्य सरकारकडनं मराठा आरक्षणासाठी समिती गठीत. कुणबी नोंदी जमा करण्याचं काम सुरू. मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासही सुरुवात. मंत्री दादा भुसे यांची माहिती. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मंत्री हसन मुश्रीफ यांचा दावा. मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकारचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू. मुश्रीफ यांची माहिती. स्ट्रीट फर्निचर घोटाळा प्रकरणी फेब्रुवारीत सुनावणी. मुंबई महापालिका आयुक्तांनी आपल्याला सुनावणीसाठी बोलवल्याची आदित्य ठाकरेंची माहिती. मुख्यमंत्र्यांना ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टरमधला फरक कळत नाही अशा मुख्यमंत्र्यांकडनं काय अपेक्षा करायची. आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा. राम मंदिर आंदोलनात उद्धव ठाकरेंचं काय योगदान. भाजपा आमदार नितेश राणेंचा सवाल. आंदोलनाच्या काळात उद्धव ठाकरे मातोश्रीवर कॅमेरा साफ करत बसले होते. नितेश राणेंची टीका. मनोज जरांगे मुंबईला येणार नाहीत. आमदार नितेश राणेंना विश्वास. राज्य सरकारने मराठा समाजाच्या 99% मागण्या मान्य केल्या आहेत. नितेश राणेंचं वक्तव्य. राज्यामध्ये ठाकरेगड लोकसभेच्या 23 जागा लढवणार. खासदार संजय राऊतांचा दावा. विजय वडेट्टीवारांकडनं राऊतांच्या दाव्यावर बोलण्यास नकार. लोकसभेच्या जागा वाटपाचा निर्णय हायकमांड घेणार असल्याचं वडेट्टीवारांचं वक्तव्य. राऊतांच्या वागण्यामुळेच आमदार बाहेर पडले. उद्धव ठाकरेंचं म्हणणं हिंदुत्वाबरोबरच जाण्याचं होतं, पण त्यांची दिशाभूल करण्याचं काम संजय राऊतांनी केलंय. केसरकरांचा राऊतांवर आरोप. सुजित पाटकर आणि सह आरोपींची संपत्ती ईडीकडून जप्त. म्युच्युअल फंड युनिट्स आणि 12.2 कोटीचे 3 फ्लॅट जप्त केल्याची माहिती. 2.8 कोटीचा फ्लॅट सुजित पाटकरांच्या नावावर. ठाण्यातल्या तरुणीवरच्या हल्ला प्रकरणाचा तपास सुरू झाल्याची रुपाली चाकणकर यांची माहिती. मुलीच्या तक्रारीनंतर राज्य महिला आयोगाकडनं कारवाईचे आदेश. आता तपासाची माहिती घेण्यासाठी तपास अधिकाऱ्यांना बोलवल्याचीही चाकणकर यांची माहिती. राज ठाकरेंची सखी बहीण जय जयवंती देशपांडे यांच्या मुलाचा साखरपुडा. दादरमध्ये संपन्न. साखरपुड्याच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र. सोलापुरात इंडिया आघाडीची केंद्र शासनाविरोधात निदर्शनं. खासदार निलंबन प्रकरणी आमदार प्रणिती शिंदे आणि माजी आमदार नरसय्या आडम यांच्यासह विविध पक्षांचा आंदोलनात सहभाग. खासदारांचं निलंबन झाल्यानं काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया. पुण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसचं आंदोलन. केंद्र सरकारविरोधात इंडिया आघाडी आक्रमक. संसदेत 146 खासदारांचं निलंबन केल्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात इंडिया आघाडीची निदर्शनं. नाशिकमध्ये इंडिया आघाडीच्या आंदोलनात नरेंद्र मोदींविरोधात झळकले फलक. लोकसभेत खासदारांचं निलंबन केल्याच्या निषेधार्थ नाशिकच्या शालिमार परिसरात इंडिया आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन. संसदेत 146 खासदारांच्या निलंबन प्रकरणी कांदिवली पूर्व इथे दामोनगर इथं काँग्रेसचं आंदोलन. मुंबई प्रदेश अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन. रायगडच्या उरणमध्ये आम आदमी पक्ष आक्रमक. इंडिया आघाडीतल्या खासदारांना निलंबित करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांचं चटणी भाकर आंदोलन. मानधनवाढीच्या मागणीकरता अंगणवाडी सेविकांचं आंदोलन. आमदार प्रणिती शिंदेंनी घेतली महिला आंदोलकांची भेट.
सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेत संमती वाचनाच्या मानाचा वाद. संमती वाचनाचा मान सिद्धेश्वर शेटे यांना मिळण्याची मागणी. न्यायालयात संमती वाचनाच्या मानावर दावा. पुण्यामध्ये ऑल इंडिया जमतुल कुरेशी ऍक्शन कमिटीचं आंदोलन. कुरेशी समाजावर गोरक्षकाकडून होणाऱ्या हल्ल्यांविरोधात आंदोलन. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री दादा भुसेंनी घेतली आढावा बैठक. शेतकऱ्यांना 8 दिवसात मदत द्या नाहीतर कारवाई. भुसेंचा पीक विमा अधिकाऱ्यांना इशारा. नाशिकच्या सटाण्यातील आदिवासी भागात डोंगऱ्या देव उत्सवाची धूम. आमदार दिलीप बोळसेंनी धरला आदिवासी गीतांवर ठेका. नाशिकच्या येवल्यामध्ये सकल मराठा समाजाचा रास्ता रोको. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे फोटो असलेल्या उंदीरवाडी गावातला गावबंदीचा बॅनर अज्ञातांनी फाडल्याच्या निषेधार्थ आंदोलन. नाशिकच्या मालेगावात मालेगावकर विधायक संघर्ष समितीचं आंदोलन. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आणि परिसर सुशोभीकरणाची मागणी. 26 जानेवारीपासून स्मारकाचं काम सुरू होणार. महापालिकेचं लेखी आश्वासन. नाशिकमध्ये एसीबीकडनं सुधाकर बडगुजर यांची 2.5 तास चौकशी. एसीबीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिल्याची बडगुजर यांची माहिती. दक्षिणातले अभिनेता रामचरणने घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे लुईसवाडी येथील शुभदीप बंगल्यावर रामचरणने घेतली शिंदेची भेट. मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षण करण्याची जबाबदारी राज्य मागासवर्ग आयोगाकडून पुण्यातल्या गोखले अर्थशास्त्र संस्थेला देण्याचा निर्णय. पण या निर्णयाला मनसेचा विरोध. मनसे अध्यक्ष राज ठाकरेही भूमिका मांडणार असल्याची मनसे नेत्यांची माहिती. सिंधुदुर्गमध्ये आढळला JN1 व्हेरियंटचा पूर्ण बरा रुग्ण झाल्याची आरोग्य विभागाची माहिती. राज्यात कोविडचे 53 ऍक्टिव्ह रुग्ण. सिंधुदुर्गाच्या दोडामार्गमधील तिलारी खोऱ्यात हत्तीच्या कळपाचा धुमाकूळ. ग्रामस्थ भयभीत. तस्करकडनं शेतकऱ्यांच्या फळबागायतींचं मोठ्या प्रमाणात नुकसान. मुंबईत ATM मशीनमध्ये छेडछाड करून ग्राहकांची फसवणूक करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड. 6 आरोपींकडनं गुन्ह्यासाठी वापरलेलं साहित्य जप्त. तुरार पोलिसांची कारवाई. मुंबई विमानतळावरनं सापांची तस्करी. बँकॉककडून आलेल्या प्रवाशाकडनं 11 परदेशी प्रजातीचे साप जप्त. बिस्किट आणि केकच्या पाकिटातनं सापांची तस्करी केली जात असल्याचं निष्पन्न. मुंबई गोवा महामार्गावरील सावर्डे बाजारपेठेजवळ खासगी बसचा अपघात. बसमधल्या 20 पैकी 6 प्रवासी जखमी. रत्नागिरीतल्या पर्यटन स्थळांमध्ये आणखी एका जागेची भर. कोकणात कातळशिल्प वारसा संशोधन केंद्र सुरू. आगीच्या वाढत्या घटनांमुळे मध्य रेल्वे सतर्क. लोकल ट्रेनच्या प्रत्येक डब्यामध्ये आता स्मोक डिटेक्शन यंत्रणा लावण्यात येणार. एखाद्या डब्यात आग लागल्याची घटना घडल्यास त्याचा अलर्ट मोटरमनसह कंट्रोल रूमला मिळणार. मुंबईत लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या महिलांचा प्रवास अधिक सुरक्षित होणार. महिलांच्या मदतीसाठी प्लॅटफॉर्मवर पॅनिक बटन बसवणार. मध्य रेल्वेच्या 117 स्थानकांमधील प्रत्येक प्लॅटफॉर्मवर 2 पॅनिक बटन बसवण्यात येणार. घोडबंदर मार्ग लवकरच अधिक रुंद होणार. सेवा रस्त्यांचं मूळ मार्गात विलीनीकरण करण्याचा MMRDA निर्णय. संपूर्ण मार्ग दोन्ही बाजूस प्रत्येकी 4 असा 8 पदरी करण्याचा MMRDA प्रस्ताव. भिवंडीमध्ये भव्य क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन. क्रिकेट सामन्याच्या उद्घाटन प्रसंगी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने घेतला क्रिकेट खेळण्याचा आनंद. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.